उंच खडकचा जो काही तरुण आहे सावकार के पानाला कंटाळून त्याने आत्महत्या केली, याबाबत काही माहिती आपल्याकडे आहे का आणि त्या कुटुंबाची भेट घेतली का? मी रात्री उशिराच्याला मुंबईवरून आलो आहे, बाकी हे माझे ज्वलंत प्रश्नही आणि त्यांच्या कुटुंबाला पण भेटणार आहे. तुम्हाला माहीत असावं म्हणून एक नवलेवाडीमध्ये एक माझं भाषण झालं होतं आणि तेव्हाच मी लोकांना आश्वासित केलं होतं का ज्यांच्याकडं सावकारांच्या पाशामध्ये गुंतलेले आहात किंवा सावकारशाहीनं तुम्हाला त्रस्त केलं आहे, कुठं धनदादागिरी तुम्ही मला संपर्क साधा, पुरावे द्या. पण त्याच्यानंतर एकही पुरावा आला नाही माझ्याकडं. आता जे काही मॅटर आहे त्या लोकांशी मी तर संपर्क साधणार आहे, पण कुणाला असा त्रास होत असेल सावकारांशी तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. ह्या सावकारशाहीच्या विरोधात मी नक्की उभा आहे. मी राजकारणाचा कधी विचार केला नाही, मी जनभावनेबरोबर आहे. आणि सावकारशाही जर ह्या अकोले तालुक्यात बळावत असेल तर तिचं नक्की बिमोड करण्यासाठी मी. डॉक्टर साहेब, काल एका उंच खडकचा